दिवाळी सणानिमित्त गृह सजावटीसाठी फॅन्सी दिवे, आकाशकंदील, तोरण, लाइटिंग, महालक्ष्मी फोटो स्टिकर, दिवाळी भेट वस्तू, फटाके मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण रेशीम मोती फोटो स्टुडिओ अँड गिफ्ट हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उमराणे. मोबाईल नंबर 83 29 85 00 85, तसेच 99 7 28 71 31. इगतपुरी तालुक्यातील वाडेवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक वसाहतीतील असणाऱ्या रोटे कंपनी समोर आज रात्री 10:30 सुमारास पिकअप टेम्पो आणि खाजगी ट्रॅव्हल बस याच्यात समोरासमोर अपघात होऊन या अपघातात पिकअप चालक जागीच ठार झाला. आणखी एक जण रुग्णालयात मयत झाला असून बस चालक व प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री 10:30 सुमारास नाशिककडून मुंबईच्या दिशेने एक पिकअप क्रमांक MH 15 9477 हे वाहन वाडीवरे औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या रोटे कंपनी समोर भरधाव वाहनाने जात असताना वाहनाचे अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील ताब्या सुटल्याने लहान डिव्हायडर वर चढून विरुद्ध दिशेने मुंबई नाशिक लेन वरून जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हलच्या बस क्रमांक MP 30 P 2477 च्या समोर जाऊन जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की या अपघातात पिकअप चालक किरण शिवाजी बडे या वय 30 राहणार आधारवड तालुका इगतपुरी जागीच ठार झाले आहेत. सोबत असलेला संदीप यशवंत केकरे राहणार आधारवड इगतपुरी हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल बसचा चालक रमेश यादव वय 35 राहणार इंदोर हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना घोटी टोल नाका येथील व नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेतून त्वरित नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले योगेश दामू वाजे वय 30 राहणार खेडे तालुका इगतपुरी तसेच कांगडी रोझारिया वय 45 राहणार मुंबई तसेच संदीप बरे वय 32 राहणार अदरवड तालुका इगतपुरी तसेच बस चालक रमेश यादव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, महामार्ग घोटी केंद्र व पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय क्षीरसागर, सुनील पाटील, पोलीस नाईक जगदीश जाधव, पोलीस शिपाई राहुल गांगुर्डे, जितू वितरक तसेच राहुल सहाने, अक्षय नाटे तसेच सागर जाधव यांनी जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली असून पुढील तपास वाडीवरे पोलीस करीत आहेत. प्रबंध साठी किशोर देहाडे, इगतपुरी. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.